मुलाला मुलगी जर पसंद पडली तर मुलीचा बाप सांगत असतो, मुलगा तुला पसंद आहे ना? मुलगी म्हणते हो बाबा, अरे जाऊ दे, मी कितीही खर्च करेल, काहीही काम करेल, पण तुझं लग्न मात्र थाटामाटामध्ये करेल. मुलगी मुलाला पसंद पडली किंवा मुलगी मुलाला मुलगी पसंद पडली किंवा मुलीला जर मुलगा पसंद पडला तर आईबाप त्याचा कसलाही विचार करत नाही. हा, विश्वासाच्या जोरावर त्यांचा संसार चालू करतात, विश्वासाच्या जोरावर. तो काही काही मुलं तर अगोदर सांगत असतात, महाराज इकडं नोकरीला आहे, तिकडं नोकरीला आहे, आणि एक चार पाच वर्ष निघून गेलं तर त्याची नोकरी कुठं जाती हेच कळत नाही. आता आता सगळे एज्युकेटेड मंडळी आहेत, सर्व व्यवस्थित चौकशी करतात, मुलगी द्यायचं म्हटलं की व्यवस्थित विचारतात. पण पूर्वी तर एक 10 वर्षाचा काळ तुम्ही पाठीमागे घ्या, मुलगा काय करतो विचारलं तर मुलाचा बाप सहज म्हणायचा कंपनीत आहे. मुलाचा बाप सहज म्हणायचा की मुलगा कंपनीमध्ये आहे. तर इकडं मुलीच्या आई वडिलांना वाटायचं की माझा जावाई मोठ्या नोकरीला आहे, मोठ्या. यांना माहीतच नाही की 8वी पास 7वी पास सुद्धा कंपनीमध्ये काम करतात. कंपनीमध्ये काम कोणतं आहे हेही यांना माहीत नसतं. कधी कधी भंगाराची सुद्धा कंपनी असते. सासूबाईला खूप मोठी घाई असते बघ लग्नाची. हा, जावई सुंदर असावं महाराज. किती वर्णन त्या जावायचं, किती वर्णन. दोघी सासा एकत्र बसल्या, म्हणजे हिचा जावई नोकरीला होता आणि तिचाही जावई नोकरीला होता. आता नोकरीच्या अनेक पद्धती आहेत, नाही का? गव्हर्नमेंट सर्व्हिस म्हणजेच काही नोकरी नाही. दोघी जणी एकत्र येऊन बसल्या आणि ही हिला विचारते की तुझा जावई खूप शिकलेला आहे असं मला कळतंय. ती म्हटली हो खूप शिकलेला आहे. अरे त्यांनी जर लिहिलं, त्यांनी जर एखादा लेटर लिहिलं तर कुणालाच वाचता येत नाही. माझ्या जवयाने जर एखादं लेटर लिहिलं तर कुणालाच वाचता येत नाही. ती म्हटली जाऊ दे तुझ्या जवयाचं, तुझ्या जवयापेक्षा माझा जवई हुशार आहे. त्याने जर एखादं लेटर लिहिलं ना म्हटली तर त्याचं त्यालाच वाचता येत नाही, इतका माझा जवई हुशार आहे. हा संसार सुद्धा विश्वासाच्या जोरावर चालतो. संसारामध्ये घाई करायची नाही, घाई खूप नडते माणसाला जीवनामध्ये. एका मुलाचं आणि मुलीचं लग्न लागत होतं आणि मंगल अष्टका चालू होणार होत्या, तेवढ्यात ब्राह्मणाने माईक घेतला. ब्राह्मणाने बरं का भाऊजी, माईक घेतला आणि ब्राह्मणाने माईकमध्ये सांगितलं की या लग्नाला कुणाची काय अडचण आहे का? कुणाला काय वाटतंय काही लग्न व्हावा नाही व्हावा? कुणाला जर काही बोलायचं असेल तर अगोदरच बोला, असं त्याने सांगितलं. आणि मंगल अष्टका चालू करणार तेवढ्या त्या एक बाई कडेवरती बाळ घेऊन समोर आली. लक्षात घ्या 4G रेंज पाहिजे. कडेवरती बाळ आणि समोर आली. समोर आली ती बाई बघितली, लग्नाला काय अडचण आहे ब्राह्मणाने म्हटलं. ती बाई बघितल्याबरोबर नवरी पुढून आली, नवरदेवाच्या अशी ठेवून दिली. आईने हळूच ठेवली, अशी मोठ्याने ठेवून दिली कानामागे. आता इकडं नवरीने मारलं पण नवरीचा भाऊ त्याच्याही पुढचा होता. तो म्हटला माझ्या गाडीतून बंदुकाना म्हटला लगेच. नवरीचा बाप म्हटला आपल्या गावातले जेवढे लोक आहेत तेवढे बोलवा, सगळे काठ्या घेऊन इकडे बोलवा, सगळं वरड हाणून काढू म्हटले आपण. हे बाई समोर आली, पण ब्राह्मणाने एवढ्या गडबडीत त्या समोर आलेल्या बाईला विचारलं की बाई नेमकी तुमची अडचण काय? ती बाई म्हटली माझी अडचण काहीच नाही, मला मागं आवाजच ऐकू येत नव्हता म्हटली, म्हणून मी समोर आले, म्हणून मी पुढं आले, आवाजच येत नव्हता पाठीमागे म्हणून मी समोर. संसार हा विश्वासाच्या जोरावर चालतो मला सांगायचंय. अरे तसंही बायकांचा कोणी नाद करायचा नाही, क्षेत्र कोणतंही असो. आता मकर संक्रांत आलेली आहे. मकर संक्रांतीमध्ये आमचं एक देवीचं रूप बघायला मिळतं तुम्हाला. नवी साडी, नवे दागिने आणि हा सर्व खर्च केल्याच्या नंतर नाही कुणी विचारलं, एखाद्या मैत्रिणीने जर नाही विचारलं साडी कुठून आणली, हे दागिने कुठून आणले, तर तिला घेतल्याचं सुख नाही महाराज. न विचारण्याचं दुःख जास्त होतं कोणी जर विचारलं नाही तर. एका बाईने संक्रांत आली, नवऱ्याजवळ हट्ट केला, पैसे घेतले आणि तालुक्याच्या गावाला जाऊन सोन्याच्या पाटल्या करून आणल्या. पाटल्या गावामध्ये करून आणल्याच्या नंतर दुपारचे 3 वाजले होते. ती गाडीतून उतरल्यापासून सांगत होती इकडं गाडी थांबवा, तिकडं थांबवा, इथं उतरते, तिथं उतरते, हो तुम्हाला पुढं जायचं आहे का, मला इथंच उतरायचं, असं दोन्ही हाताने ती सांगत होती. पण तिथंही तिला कोणीच काही विचारलं नाही.
ती म्हटली जाऊ द्या, गडबडीमध्ये कोणाच्या लक्षात आलं नसेल, मी प्रत्येकाच्या घरी जाणार. दिवाळीमध्ये जसा आपण प्रसाद वाटतो तसं आपले पदार्थ असतात, नाही का, अनेक पदार्थ असतात, आपण वाटप करतो. संक्रांतीचा सुद्धा एक मान असतो, तिळगुळ घ्या. आणि वहिनी काय केलं की दुपारपासून एका हातामध्ये एक ताट, दुसऱ्या हातामध्ये दुसरं ताट, तिळ घ्या गुळ घ्या, तिळ घ्या गुळ घ्या, गावभर फिरली, गावभर फिरली. कोणीच विचारलं नाही की मावशी काकू पाटल्या कधी आणल्यात, कोणत्या दुकानातून आणल्यात, सोन्याच्या आहे की चांदीच्या आहेत, कोणीच विचारलं नाही. तिला एवढा राग आला की एवढा खर्च केला मी, साडीला वेगळाच खर्च, पाटल्या घेण्याला वेगळाच खर्च, पण एकाही कुत्रीने मला विचारलं नाही की पाटल्या कुठून आणल्यात. वाटच लावणार म्हटले, गावातली सगळी वाट लावणार. रात्र होऊ दिली थोडीशी, 8 वाजले. आणि रात्र झाल्याच्या नंतर ती थोडी गावाच्या बाहेर आली आणि एका चाऱ्याची गंजी होती मोठी, आली तशी त्या गंजीला काडी लावली महाराज, आग लावून दिली. इकडं आग लागल्याच्या नंतर गावकरी धावत धावत आले, काय झालं, आग लागली, कोणी हांडा पकडतंय पाणी भरून तर त्या जाळावरती टाकतंय, कोणी बकेटी घेऊन, अनेक भांडे घेऊन लोक पळत आहेत. मग तिथं ही उभी राहिली आणि तिथं सांगायची, इथं एक हांडा टाका, इथं एक कलशी टाका, इथं ही बकेट टाका, म्हणजे जाळ विझत, जाळ विझत विझत आला होता. ही सांगत होती इथं टाका तिथं टाका, तेवढ्यात एका माणसाचं लक्ष हिच्या पाटल्याकडे गेलं. आणि मग त्याने विचारलं, का ओ काकू या पाटल्या कधी आणल्या. ती म्हणती, मेल्या, तू जर हे मला काल रात्री विचारलं असतं, दुपारी विचारलं असतं, तेवढी गंजी पेटली असती का. म्हणून मी सांगेन, बायांचा नाद करायचा नाही, बायकाचा नाद करायचा नाही. कोणीच म्हणायचं नाही की मी एका स्त्रीपेक्षा मोठा आहे, स्त्री शक्ती शक्तीही मोठी असते महाराज. कुठं डोकं लावेल त्याची गॅरंटी नाही. लय अवघड, लय अवघड. एका बसस्टॉपवरती एक मावशी उभ्या होत्या, त्यांचं एक 2-3 वर्षाचं बाळ खूप रडत होतं. त्या एका कॅबिन कंट्रोल कॅबिनमध्ये गेल्या आणि कॅबिनमध्ये गेल्याच्या नंतर साहेबाला विचारत होत्या, का हो साहेब, इथून ठाण्याला जाणारी गाडी किती वाजता जाते. 11 वाजता. तो म्हटलं, आता 11:30 आहे. बरं म्हटले. आणि 11:30च्या नंतर म्हणे 12 वाजता आहे. मग 12:00 नंतर म्हणे 1 वाजता. मग दुपारून म्हटले 3:30, 3:30, 4, दिवसभर गाड्या चालू आहेत. बरं ह्या गाड्या तिकडं जातात पण तिथून किती वाजता सोडतात. तो म्हटला, दर अर्ध्या तासाला गाडी आहे, किती जातेही आणि येतेही, दर अर्ध्या तासाला गाडी आहे. पण मावशी तुम्हाला जायचंय कुठं. ती म्हटली, येडे झाले की काय, मला कुठं जायचंय. मग जायचंच नाही तर 1 तासापासून कशाला चौकशी करत आहे. म्हणजे चौकशी जाण्याकरता नाहीये, तुम्हाला मी बोलल्याच्या नंतर हे काट्ट शांत राहतंय म्हणे रडायचं. हे जे रडत आहे ना ते शांत बसतंय, म्हणून मी तुम्हाला विचारते की ही गाडी केव्हा जाणार आहे. बायकांच्या कधी नादी लागायचं नाही, पण जीवनामध्ये, संसारिक जीवनामध्ये एका स्त्रीवर सुद्धा आपला विश्वास असावा लागतो. ज्या घरामध्ये, ज्या कुटुंबामध्ये विश्वास ही गोष्ट नाही आहे, संपलेली आहे, ते कुटुंब सुद्धा कुटुंब राहत नाही, तो संसार सुद्धा संसार राहत नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात, या संसाराचं जर मी सांगतच नाही, मी परमार्थाचं तुम्हाला सांगतोय. परमार्थ करत असताना संताची पायी हा माझा विश्वास, सर्व भावेदास झालो त्यांचा. मी सर्व आणि सर्व भावनेने संतांचा दास झालो. मी अगोदरही सांगितलं तुम्हाला, दास कुणाचं व्हावं हे खूप महत्त्वाचं असतं. दास कुणाचं व्हावं, अलीकडं तुम्ही बघता की अध्यक्षाचाच, जे मंडळाचे अध्यक्ष असतात त्यांचा ठाव ठिकाणा नसतो महाराज, बाकीचे सदस्य काय करतील. म्हणजे आपण ज्याचा दास झालो त्याने जेणेकरून आपलं हित काहीतरी केलं पाहिजे, पण त्याचाच जर ठिकाणा नाही तर ते काय आपलं हित करणार आहे. पण संत एक विभूती अशी आहे, त्यांचा जर तुम्ही कधी दास झाला तर ते संत काय करतात, अभंगाचं दुसरं, तेची माझे हित, तेची माझे हित, तेची माझे हित, तेची माझे हित.